सो वेलकम गाईज, मी मनोज ठाकूर पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. तर आज आपण चाललेलो आहोत एका सिक्रेट प्लेसवर. त्या जागेचं नाव आहे सुका. त्या जागेवर जायला माझ्या घराच्या पुढे 1 किलोमीटर एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे भेकरा. त्या भेकरे गावापासून 1 ते 1.5 किलोमीटर आपल्याला जंगल ट्रेक करून जावं लागते तेव्हा ही सिक्रेट जागा येते. त्या जागेचं नाव आहे सुका. तर आज आपण चाललेलो आहोत त्या जागेवर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया व्हिडिओमध्ये. सो गाईज, आता आपण त्या गावामध्ये पोहोचलो आहोत, भेकरा गावामध्ये. आता इथून आपल्याला 1 ते 1.5 किलोमीटर पुढे जंगल ट्रेक करावं लागेल तेव्हा ती जागा येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की, कारण ही जागा खूप सुंदर आहे. जर तुम्हाला यायचं असेल स्विमिंग करण्यासाठी तर तुम्ही येऊ शकता. पावसाळ्यामध्ये खूप जण येतात, खूप गर्दी असते इथे पावसाळ्यामध्ये. तुम्हालासुद्धा यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. आम्ही चालत चालत चाललेलो आहोत त्या जागेवर. आमचा ट्रेक स्टार्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता माझ्यासोबत माझे मित्र आहेत, ऋतेश दुर्गे, आशिष पाटील, 2 आशिष पाटील आणि 1 महेश गरत. असे आम्ही 5 जण त्या जागेवरती चाललेलो आहोत. आज अचानक आमचा प्लॅन झाला स्विमिंगला जायचा आणि आम्ही निघलोत स्विमिंगसाठी. तर तुम्ही माझ्या समोरसुद्धा नजारा बघू शकता. एकदम मस्त वाटतं इकडे, खूप चांगलं नेचर आहे. तुम्ही सुद्धा या नक्की पावसाळ्यामध्ये. आम्ही 5 ते 10 मिनिटात त्या जागेवरती पोहोचणार आहोत, त्यामुळे सर्वांना उत्सुकता सुद्धा आहे. अजून 1/2 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. 1/2 किलोमीटर गेल्यानंतर ती जागा येईल. खूप सुंदर जागा आहे, तुम्हाला बघायला मिळेलच व्हिडिओमध्ये. साईडला बघू शकता माझ्या श्री मलंगड, त्यानंतर इकडे ताहुली पीक, त्यानंतर या डोंगराला बोलतात नवरा नवरीचा डोंगर आणि तिक. सो फायनली गाईज, मी आता त्या जागेवरती पोहोचलेलो आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता ती जागा. खूप चांगला वॉटरफॉल वगैरे आणि ते माझे मित्र तिकडे वरती उभे आहेत, तिथे आम्ही आता स्विमिंग करणार आहोत. इथे 3 स्पॉट आहेत स्विमिंग करण्यासाठी. एक इकडे माझ्या समोर, एक हा तुम्ही बघू शकता हा कुंड, आणि एक ते माझे मित्र उभे आहेत तो एक कुंड. असे 3 कुंड इथे पोहण्यात आहेत आणि मस्त एकदम भारी फील येतो इथे पोहायला. आता इथे माझ्या समोर जो आहे तिथे जवळजवळ आपल्याला 10 ते 15 फुटावरून वरून उडी मारावी लागते आणि खाली तेवढंच खोल आहे, त्यामुळे इथे भरपूर जण येतात उडी मारण्यासाठी खास करून.
आमचं पोहून कम्प्लीट झालेलं आहे आणि आम्ही घरी जायला निघालेलो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि माझ्या पहिल्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही खूप चांगला सपोर्ट केला त्याबद्दल तर खूप खूप धन्यवाद. कारण त्या व्हिडिओचा सपोर्ट बघूनच मी दुसरा ब्लॉग बनवू शकलो त्या व्हिडिओच्या सपोर्टमुळे. कारण खूप जणांनी मला व्हॉट्सअप असू दे किंवा इंस्टाग्राम असू दे किंवा यूट्यूबमध्ये कमेंट असू दे, खूप जणांनी चांगल्या चांगल्या कमेंट टाकल्या. म्हणून अशीच ग्रोथ करत जा. खूप चांगले व्हिडिओ बनवले, यापुढे अजून चांगले व्हिडिओ बनवशील. त्यामुळेच माझी हिंमत झाली नवीन व्हिडिओ बनवण्याची आणि हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येऊ शकलो. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.